हॅलो, तर आता मी निघाले आहे हंपीसाठी. माझ्यासोबत आदित्य, संकेत आणि माझा भाऊ प्रणव येणार आहे. आणि स्नो, कैरी, चिकू तिघांनाही बाय करते आहे मी. त्यांना असं सोडून जायचं म्हणजे फारच जीवावर येतं. पण चलो, ठीक आहे. पुन्हा मॅज युजुअल चॉकलेट घेते. तर आत्ता ऑलमोस्ट 8 वाजत आले आहे आणि संकेत आला आहे. तर आपण करतो आहोत आपल्या जर्नीला स्टार्ट. सगळ्यात आधी आम्ही थांबणार आहोत ते बारामतीला, तर तिथे ब्रेकफास्ट करणार आहोत. सो हे आहे ते रेस्टॉरंट जिथे आम्ही ब्रेकफास्ट केला, छान होतं, टेस्ट. सो तुम्ही बारामतीला गेलं तर ट्राय करू शकता. हे आदित्यचं कौतुक चाललं आहे, तो प्रोटीन शेक पिणार आहे आणि आम्ही सगळे खातोय उत्तप्पा, डोसा आणि बरंच काय. तर चहाही घेतला आम्ही, छान होतं सगळे जेवण. बारामतीला गेलं तर नक्की चेक करा. काय भाव आहे, काय भाव? बोरं काय करते का? पेरूच मी नाही सांगू शकत, पेरूचे लय वाटत होते बेकार. पप्पाला तर कळाले ना, पेरूवर रायव्हलरी होईल डायरेक्ट. अगं तू लगेच शॉपिंग सुरू केले वा? गाडीत खायला आपल्याला फळं पाहिजे होती, वाटायला फळं नव्हते पाहिजे आपल्याला. तर आम्ही आता थांबलो आहे गाडीचं टायर चेंज करायसाठी. तिथे पुढे रे, सोलापुरी चटणीच्या शोधात. ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर झालंय आम्ही चालतोय आणि चटणी शोधतोय की कुठे आम्हाला छान अशी चटणी मिळेल. तर एका काकांनी ऍड्रेस दिलेला लाला चटणी म्हणून, तर तिकडे चाललोय, ते शोधतोय आम्ही. खूप वेळ चालतोय. आदित्य अजून गाडीचंच काम करतोय. ऑलमोस्ट 1 तास झालाय आम्हाला, तरी आमची गाडीचं टायर मिळालं नाही आम्हाला. बघा चटणी तरी मिळते का विचारायला थांबला. त्या काकांनी त्याला रिक्षा ढकलायला सांगितली. आता 3 वाजले आहेत आणि आम्ही आमची जर्नी स्टार्ट करतोय सोलापूरवरून. आम्ही फर्स्ट टाइम आज विजयपुराला घेणार आहे. सो तिथे निघालोय. पिंकू रूम आहे, पण ठीक आहे, आपल्या बजेट मध्ये पिंकूच रूम मिळू शकते. काय रे, क्या हुआ? 50 रुपये. क्या हुआ भैया? 50 रुपये. खेळले खराब फील साऊथ मध्ये येऊन बाहुबली बघायचं. गर्ल मायनर नाही का पुणे. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आजचा डे स्टार्ट झाला आहे. आम्ही सगळे रेडी आहोत आणि आता निघतो आहोत जाण्यासाठी. आधी सगळ्यात आधी ब्रेकफास्ट करू आणि त्यानंतर बाकी सिटी एक्सप्लोअर करू. तर उडपी सागर म्हणून रेस्टॉरंट आहे मेन सिटीमध्ये. हॉटेलपासून अप्रॉक्सिमेटली 1.5 किलोमीटरवरती होतं. तर तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला, हा पुदिना डोसा खाल्ला, बोंदू वडा खाल्ला, बऱ्याच डिशेस ट्राय केल्या, छान होतं. तर तुम्ही ट्राय करू शकता. आणि आता 12 कमान बघण्यासाठी निघतो आहोत आम्ही. काय 12 कमान?
तर आता बाकी सिटी एक्सप्लोर करायला जायचं आहे, पण कार पार्किंगचा खूपच प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे आम्ही ऑटो करायचं ठरवलं आणि 20 रुपीज पर पर्सन असं ठरवून घेतलेलं, कारण की खूप काही चार्जेस डिफरन्स येत होता ऑटो ड्रायव्हरवाल्यांशी, त्यामुळे कारण सगळ्या जागा अप्रॉक्सिमेटली 2 ते 3 किलोमीटरच्या जवळच आहे. सो ऑटोवाला ठरवून घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो. जमिया मस्जिद म्हणून आहे तिकडे निघालो आहोत आत्ता आणि ते बघणार आहोत, आणि त्यानंतर बाकीच्याही गोष्टी आहेत ज्या आम्ही ऑटोनंच फिरणार आहोत. तर हे आहे आत्ता सध्या आलो आहे जमिया मस्जिदला. सो चलो आपल्या नेक्स्ट लोकेशनवरती, तर ते आहे गोल गुंबज म्हणून. तर इथलं कन्स्ट्रक्शन वगैरे खूप 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 छान होतं, तर ते समजून घेण्यासाठी आम्ही इथे गाईड केलेला. आम्ही गाईड केलाय, तो आम्हाला गाईड करतोय. यहाँ पानी नहीं मिलता था, अभी बोर मारते हैं ना. उस जमाने में बड़े बड़े बॉडी बनाए, कितने बॉडी बनाए अपने फील्ड में, 15 बॉडी बनाए. हर पानी नहीं आ रहा, पानी आता है, पानी में सारी चीज़ें. शायद कभी हिस्ट्री का अभ्यास किया नहीं, हम आते ही गरज पड़ते. आप बाहर से जो दरवाजा दुश्मन है ना, अंदर आवाज आ रहा है. इसमें आपको 120 फीट हाइट यहाँ से हुआ तो चारों तरफ निगाह नहीं करो, जब कोई लपड़ा हो गया ना सीधा आवाज यहाँ सुना. बोलते हैं ना दीवार कभी कान होते हैं, अभी क्या हो गया, अभी बाहर की आवाज अंदर आ रही ना. चलो कर अजून एक राहिलं होतं, चल कौन कौन एक राहिलं, चल लोकर लोकर लोक फास्ट बस. तर कसा एक्सपिरियन्स आहे तुझा, काय वाटतंय कसं आहे? पण चढायला कोणी सांगितलं एवढं, म्हणजे त्यावेळेस लोकांनी इथं काम केले वर येऊन सगळं सगळ्या गोष्टी बनवल्या तेवढ्या. मला आपली स्कूल ट्रिप आठवली आहे आज बरोबर, आम्ही एवढे टापरे होतो पण होतो ना. हे लास्ट लोकेशन आहे आता विजयपुरामध्ये, आपण जे बघणार आहोत इब्राहिम रोजा म्हणून आहे. थोडा इथे टाईम स्पेंड करणार आहे, त्यानंतर रूमवर जाऊन जरा वेळ रेस्ट करणार आहे आणि पुढे 4 तासाची जर्नी आहे हंपीसाठी, तर त्यासाठी निघणार आहोत. आता आम्ही निघालो आहोत हंपीसाठी, आमचा विजयपुरा बघून झालेला आहे बऱ्यापैकी आणि हंपीसाठी आत्ता निघालो आहे. 6 वाजले आणि तुला मला ऑलमोस्ट 4 तास लागणार आहेत जाण्यासाठी. खूप छान रस्ता आहे, खूप मज्जा करतोय आम्ही आणि ड्रायव्हर आहे. हा आमचा ड्रायव्हर खूप छान आहे आणि आमचा कंडक्टर खूप भारी आहे, आता तो गाणी लावणार छान. कॉफी ब्रेक साठी थांबलोय आम्ही, मध्ये हायवे असल्यामुळे कुठेच आम्हाला कॉफी स्टॉल किंवा टी साठी काहीच भेटलं नाही, त्यामुळे आता थोडस एक छोटी टपरी मिळाली आहे, तिथे आम्ही कॉफी घेतो आहे. आता आणि आद्याचं आणि आद्या प्रोटीन सोबत पोंगे खातात. आमच्याकडे याला पोंगा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात याला? आदित्य फुल जिरा राईस. तर आम्ही नैवेद्य म्हणून हॉटेल आहे, हॉस्पेट नावाचं गाव आहे, मला नव्हतं माहिती हॉस्पेट नावाची एक सिटी आहे, तिथे आलो आहे आम्ही आता जेवायला.
तर फायनली पोचलो आहोत आपण हंपीमध्ये. ऑलमोस्ट 10 वाजले आहे, बरोबर 4 तास लागले आम्हाला यायला. आणि आम्ही अर्जुना होमस्टे आहे तिथे राहणार आहोत, तेच शोधत आहोत आत्ता. तर आलो आहोत आत्ता आम्ही आमच्या होमस्टेला. तिथे आहे या साईडला आदित्य वगैरे बॅग्स काढतात आणि मी ॲज युजल बिना सामानाचं जस्ट माझी बॅग पॅक करून चालले. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही हंपीला आलेलो काल रात्री आणि आज जाणार आहोत आम्ही सनराईज बघायला मातुंगा हिल्स वरती. आम्ही रेडी आहोत इकडे. संकेत आहे, प्रणव आहे, फक्त आदित्यने लेट केलेले आहे, बाकी आम्ही रेडी आहोत. तर चलूयात आता मातुंगा हिल्स. तर फायनली निघालोय आणि उठलोय आम्ही सकाळी आणि आमचा ड्रायव्हरही उठलाय, त्यामुळे आम्हाला थोडं इझी झालंय जाण्यासाठी. हा माझा नवरा इथे आणि मागे संख्या आणि संख्या कुठे प्रणव आहे आणि ही मी. स्टार्ट करतोय आता आम्ही मातंगा हिल्स वरती चढण्यासाठी. 6 वाजले आता आणि सनराईज 6:40 होणार आहे. होप सो आम्ही 40 मिनिटात वर पोहोचू. तर आम्ही आता हिलकडं चढतोय, म्हणजे पुन्हा आम्हाला सगळ्यांना दिशा दाखवते, गाईड करते. काय का पुन्हा दिशा कुठं का पुन्हा राईट लेफ्ट कुठं जायचंय? चला बाबा घेऊन कुठे झोपायला चला. म्हणजे दोघं माकड पुढं चल 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 लवकर चल कमॉन लवकर. सनराईज तरी नाही, सनसेट पर्यंत पोहोच. कमॉन कमॉन थोडं चालेल पण पाहिजे पुन्हा कुठे. हां कमॉन पुन्हा आम्ही वरती. फायनली वर एक मंदिर आहे, तिथपर्यंत तर अजून गेलो नाही. आधी सनराईज बघणार आहोत, त्यानंतर बाकी वरती जाणार आहोत. इकडे आदित्य वगैरे आहे, खूप छान व्ह्यू आहे आणि खूप बरे वाटते आम्हाला. मला खूप थकल्यासारखं वाटतंय पण बापरे माउंटेन क्लाइम्बिंग आहे एकदम. म्हणजे पूनम काय होतंय, पूनम कसं चाललंय ट्रिप? आगा संध्याकाळी कुठे जायचं? सनसेट बघायला डोंगरावर. मस्त दिसतंय रेस्टॉरंट आणि सगळे सांगतायत की टेस्ट पण खूप छान आहे. आम्ही ट्राय करणार आहोत आता या रेस्टॉरंटमध्ये आमचा ब्रेकफास्ट वगैरे. बघूयात आता काय काय मिळते. कसं आदित्य खातो काल तुम्ही? मला बनाना नाही आवडत आणि हे एवढं दिसायला भारी आहे मागवले. नाही प्रणव मी नाही खाल्ली शिक्रण. पुनमचा ब्रेकफास्ट
टेस्ट करा ने सांग कसे माझा ने प्रणवचा आहे पण मी टेस्ट करणार माझे येते चीज टेस्ट आणि आमचा चिकन विथ कावासाकी आदे ऑमलेट खाते जे मी खात नाही ये ना चल ना शेयर करू ना नको मुद्दाम असं मागवले जे मी खाणार नाही मसाला ऑमलेट हे माझे टी टोस्ट हे मसाला ऑमलेट संख्याचे मी बिचारी हे खाणार आहे आणि हा माझा वॉटरमेलन ज्यूस बिचारी सँडविच खाते बिचारी तुझं काय होतंय नीला शॉक ऑब्झर्वर शॉक ऑब्झर्वर शॉक ऑब्झर्वर शॉक ऑब्झर्वर हे बॉय कम हियर हे बॉय किती छान आहे ना कस काय रे सारखं त्यानं पकडलं यार मला फेरीची खूप आठवण येत मला पण तिकडे खूप भारी वाटतंय मला ट्रॅव्हल करायला इकडे सगळे केळाची बाग आहे आणि खूप जबरदस्त आहे